गणपतराव दादा पाटील यांचे सेंद्रिय शेती धोरण आरोग्यासाठी गरजेचे आपल्या जीवनामध्ये सेंद्रिय आणि सात्विक आहाराचा खूप महत्त्व आहे सेंद्रिय आणि सात्विक आहार घेतल्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते पिकांशी भावनिक नाते जोडल्यानंतर येणाऱ्या उत्पादन हे सकस असते श्रेष्ठ विचारांच्या बरोबर सात्विक आहार घेतल्यामुळे आरोग्यसंपन्न जीवन बनते सकारात्मक विचारांमुळे भयमुक्त जीवन जगता येते श्री दत्त साखर कारखान्याचे चेअरमन उद्यान पंडित गणपतराव दादा पाटील यांनी सेंद्रिय शेतीला आणि सेंद्रिय उत्पादनाला चांगलीच बाजारपेठ मिळवून देण्याचे प्रयत्न केले आहे या प्रयत्नाला यश ये येऊन शिरोळ तालुका सेंद्रिय शेतीमध्ये आदर्श निर्माण करेल अशी आशा वाटते असे प्रतिपादन येथील प्रजापित ब्रह्मकुमारी ईश्वरिया विश्वविद्यालयाची संचालिका बी के मनीषा भयंजी यांनी केले श्री दत्त शेतकरी साह सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावरील श्री दत्त भांडारच्या प्रांगणात आयोजित केलेल्या सेंद्रिय भाजीपाला व फळा फळाऊ यांच्या बाजारपेठेला ग्राहकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला जतचे आमदार विक्रम सावंत दत्त साखर कारखान्याचे चेअरमन उद्यान पंडित गणपतराव दादा पाटील नायब तहसीलदार संजय काटकर नगरसेवक तात्यासो पाटील कारखान्याचे एम डी एम व्ही पाटील प्राचार्य मोहन पाटील अशोकराव कोळेकर यांच्यासह मान्यवरांनी भेट देऊन शेतकऱ्यांकडून सेंद्रिय उत्पादनाची माहिती घेतली श्री दत्त भांडारचे चेअरमन दामोदर सुतार प्रास्ताविकता म्हणाले सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना या बाजाराचा फायदा होत आहे दलालाचा विषय बंद झाल्याने समाजाला या उपक्रमाचा फायदा होत आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री दत्त भांडारच्या वतीने ग्राहकांसाठी सेंद्रिय साखर पन्नास रुपये किलो तसेच होलसेल पंचेचाळीस रुपये किलो दराने देण्यात येत आहे याचे ग्राहकांनी लाभ घ्यावा वातावरण विषमुक्त करणारच कर्नाचे गणपतराव पाटीलदादा यांचा प्रयत्न कौतुकास्पद आहे तालुक, शिरोळ तालुका शिरोळ हातकरंगळे तालुका व परिसरातील सेंद्रिय भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना कारखान्याचे चेअरमन गणपतराव दादा पाटील यांनी प्रत्येक गुरुवारी दुपारी सहाया वेलेद। स्री दोन ते सहा या वेळेत श्री दत्त भांडारच्या प्रांगणात बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे लॉकडाऊनमुळे दोन आठवडे बाजार भरला नव्हता लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर बाजार भरविण्यात आला त्यानुसार बाजारास ग्राहकांनी मोठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला ताजा भाजीपाला व वाजवी दरात उपलब्ध झाल्याने ग्राहकांनी समाधान व्यक्त केले तसेच उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादनालाही हम हमखास भाव मिळाल्याने त्यांच्यामध्येही समाधानाचे वातावरण होते प्रत्येक शेतकऱ्याला स्टॉल उपलब्ध करून देण्यात आला होता